रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, आयुष्याच्या रंगमंचावर एकाच व्यक्तीचा अनेक मुखवटा असतात। एखादा वाईट मुखवटा लपवण्यासाठी अनेक चांगले चेहरे चढवावे लागत असतात, अर्थात ते चांगले वागूनच चांगले आहेत असं दाखवावं लागतं। आणि एवढं चांगलं मुखवटा असून पण व्यक्ती जी त्या एका वाईट मुखवट्यासाठी मनात घुसमट चालू असते, पण या गोष्टी सगळ्यांच्या बाबतीत लागू नाहीत होत। एखादी व्यक्ती या वाईट चेहऱ्याच्या दलदलीत एकदम आत बुडाली जाते, त्याला वर यायचं म्हटलं आणि इच्छा असली तरी ते सहज शक्य नसतं। दोस्तानो, एकाच गोष्टीचा अनेक पैलू असतात, पण जोपर्यंत सगळे पैलू समोर येत नाहीत तोपर्यंत सत्याची कल्पना कोणालाच नसते। नक्की विचार करा। चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। एखाद्या माणसाच्या आतमध्ये जशा भावना असतील तसं जग त्याला दिसत असतं। जेव्हा ती व्यक्ती रागात असते तेव्हा तिला भोवतालचं सगळं चुकीचं वाटायला लागतं। आपल्या जीवनात आपण जगतो, प्रेमात पडतो, आपण हारतो, आपण नाकारले जातो, आपण दुखावले जातो, आपण लवकर कोणावरही विश्वास ठेवतो, आपण खूप सुखाई करतो, पण सगळ्यात जास्त आपण शिकत असतो। जे करायचं ते सांगायचं नाही आणि जे सांगायचं ते करायचं नाही। जेवढा दिखावा करता त्यापेक्षा अधिक तुमच्याकडे असलं पाहिजे, आणि जेवढी माहिती तुम्हाला असते त्यापेक्षा कमी बोललं पाहिजे। रिलेशनशिप कधीच तिसऱ्या व्यक्तीच्या येण्यानं ही तुटत नसते, तर ज्यानं तिसऱ्या व्यक्तीला येला जागा दिली त्याच्यामुळं तुटत असते। आपला स्वभाव आपण असा ठेवायचा की एखाद्याला जीव लावला की शेवटपर्यंत लावायचा, आणि जर कोणी मनातून उतरलं तर त्याचं तोंडही नाही पाहायचं। आयुष्य सुंदर आहे, फक्त जिथल्या तिथं प्रत्येक गोष्ट ही सोडून देता आली पाहिजे, नाहीतर पसारा होतो आयुष्याचा आणि गोष्टींचा सुद्धा। दुसऱ्याचं वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्या सोबत वाईट होईल, हे सत्य आणि हीच नीती आहे। जबाबदारीची जाणीव झाली की बऱ्याचदा स्वप्नही बदलावी लागत असतात। नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाहीत, त्यासाठी कष्ट हे करावेच लागत असतात। अपेक्षा आपल्या त्रासाचं मूळ कारण असतं। पराभवापेक्षा पराभवाच्या भीतीनं माघार घेणं हे जास्त धोकादायक असतं, कारण पराभवाच्या भीतीनं माघार घेण्याची वृत्ती तुमची लढण्याची क्षमता संपवत असते, आणि जो लढू शकत नाही तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही। माणसाच्या व्यक्त होण्याच्या पद्धती या वेगवेगळ्या असतात। काही लोक रडून रुसून बोलून रागराग करून व्यक्त होतात खरी, पण अशी काही लोक असतात जे शांत राहून व्यक्त होत असतात।
मनातल्या मनात स्वतःशीच बोलतात, त्यांचा स्वभाव किंवा मग आजूबाजूची परिस्थिती त्याला रडायची रुसायची बोलायची संमतीच देत नाही। व्यक्त न झालेली मन आतल्या जळत असतात। सुंदर दिसण्यासाठी संस्कार विसरणं गरजेचं नाही, मर्यादित राहून सुद्धा सुंदर दिसता येतं। आयुष्यात कष्ट आणि इमान या दोन्हींची सांगड असेल तर काहीच अशक्य नसतं। जी मनामध्ये असते ती व्यक्ती कधीच नशिबात नसते। एकनिष्ठ राहा, सगळी कामं होतील, कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत असते। रिलेशनशिप मध्ये विश्वास असणं हे खूप महत्वाचं असतं, बाकी गोष्टींची ऍडजस्टमेंट करता येते। कुणाला तरी अर्धवट मिळवण्यापेक्षा त्याला पूर्णपणे सोडून देणं हे योग्य असतं। शांतता ही खूप मोठी ताकद असते, ती फक्त योग्य जागी वापरली पाहिजे। कोणी नसतं कोणाचं, उपयोगी पडत नसलं की सगळे साथ सोडून देतात, मग ते जवळचे असो नाही तर परके। आयुष्यात तुमच्याकडे किती पैसा असू द्या, पण मन मोकळं करायला जर तुमच्याकडे मित्र नसेल तर तुमचा काहीच उपयोग नसतो। आपण विश्वास कोणाचा तोडायचा नाही आणि आत्मसन्मान सुद्धा सोडायचा नाही। शांत राहून अपमान सहन करणारे अवेळी येऊन उद्ध्वस्त करून जात असतात। सुख आणि दुःखाचा फेरा सर्वांनाच न चुकणारा असतो, फक्त अडचणीच्या वेळी खचून आणि सुखाच्या वेळी माथून जाऊ नका, कारण हे दिवस सुद्धा निघून जात असतात।